कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेली रमजान ईद काल शहर व परिसरात उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली। मंगळवारी सायंकाळी शहरात ईदचं चंद्र दर्शन न झाल्याने थोडी चलबिचल झाली। जामा मस्जिदीचे खतीब व इमाम मौलाना मोहम्मद इमदाद अली यांनी राज्यातील प्रमुख ठिकाणी संपर्क करून चंद्रदर्शन झाल्याची खात्री केल्यानंतर जामा मस्जिदीतील भुंगा वाजवून सकाळी ईद होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। त्यानंतर ईदच्या तयारीची लगबग देखील सुरू झाली। महिला व पुरुषांची मेन रोड सह मौलाना आझाद चौक व इतर ठिकाणी खरेदीसाठी झुंबड उडाली होती। घराघरातून ईदचे सामान तयार करण्याची व मेहंदी काढण्याची लगबग देखील सुरू होती। मंगळवारी रात्री जामा मस्जिद, मरकज मस्जिद, इनामुल हसत मस्जिद, गौसिया मस्जिद, मरियम मस्जिद, मुसा मस्जिद, कादरी मस्जिद सह सर्वच मस्जिदीतून लैलतुल जायजा निमित्त विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आलं होतं। मुफ्ती मोहम्मद रिजवान, इरशादुल्लाह, हाफिज अब्दुल हमीद यांनी रात्री विशेष दुवा देखील केली। तर मंगळवारी सकाळी ईद निमित्त ईदगाह सह शहरातील विविध मस्जिदीतून ईदची नमाज अदा करण्यात आली। जामा मस्जिद, मदिना मस्जिद, मुसा मस्जिद, मका मस्जिद, गरीब नवाब मस्जिद, मदरसा मदिनतुल उलूम, मदरसा रहमते आलम, मोहम्मदिया मस्जिद आदी ठिकाणी ईदची नमाज अदा करण्यात आली। ईदगाहमध्ये मुफ्ती मोहम्मद रिजवान चतुर्वेदी यांचे ओजस्वी प्रवचन झालं। मौलाना जाकीर मदनी यांनी नमाजची इमामत केली। जामा मस्जिदीत मौलाना मोहम्मद इमदाद अली यांनी नमाजची इमामत करून दुवा मागितली। जामा मस्जिदीत जागे अभावी दुसऱ्यांदा नमाज पठण करण्यात आलं। ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी जामा मस्जिद, ईदगाह, रहमते अल्लाह मस्जिद येथे आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाने, सिद्धार्थ मुरकुटे, सचिन गुजर, संजय छल्लारे, हेमंत ओगले, रवींद्र गुलाटी, प्रकाश ढोकणे, लकी सेठी, चंद्रकांत सगम, विजय खाजेकर, अरुण मंडली, दीपक कदम, सुभाष तोरणे, कैलास बोर्डे, मनोज हासे, ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वसंत जमधाडे, अविनाश पोहेकर आदींसह प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट आदींसह विविध राजकीय पक्षाचे तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। जामा मस्जिद ट्रस्टचे विश्वस्त शकूरभाई शेख, तन्वीर रजा, मुख्तार शहा, एजाज शेख, रजाक पठाण, युसुफ पठाण यांनी स्वागत केलं। तर नमाज नंतर युवा नेते अविनाश आदिक, नगर अध्यक्ष अनुराधाताई आदिक, उपनगर अध्यक्ष करण ससाने, सचिन गुजर, हेमंत ओगले, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, रईस जहागीरदार आदींनी मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना घरी जाऊन शुभेच्छा देखील दिल्या। माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून ईदच्या हार्दिक शुभेच्छा। या मागच्या वर्षी जे काही त्यांनी पुण्य केलं असेल त्याच्या पुढच्या वर्षी त्यांना लाभ मिळो अशी मी अल्लाह ताआलाच्या चरणी प्रार्थना करतो।